उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आता दिलासादायक बातमी आहे। मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू झाली असून येत्या 4 ते 5 दिवसात मान्सून कर्नाटकात पोहोचण्याची शक्यता आहे। 28 मे पर्यंत मान्सून कर्नाटक मध्ये आणि 3 ते 4 जूनच्या आसपास केरळ मध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। मान्सून अद्याप बंगालच्या उपसागरात वेगाने पुढे जातोय आणि लवकरच तामिळनाडूच्या दिशेने येतोय, त्यामुळे तामिळनाडू केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीवर पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। आता बातमी आहे कोल्हापुरातून मान्सूनपूर्व पावसाची। मध्यरात्री कोल्हापुरात पावसाचं धुमशान पाहायला मिळालं। गांधीनगर परिसरातील लग्नाच्या मंडपात वादळी वाऱ्यासह पावसानं थैमान घातलं। या पावसाचा जोर इतका होता की लॉन मध्ये टाकलेल्या मंडपाचे पत्रेच उडून गेले आणि संपूर्ण मंडप जमीनदोस्त झालं। या मुसळधार पावसात पत्रे आणि मंडप कोसळल्यामुळे अनेक जण जखमी झालेत आणि या पावसामुळे बराच वेळ गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं। बारामती शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं सोमवारी संध्याकाळी दमदार हजेरी लावली। या पावसाच्या आगमनामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसामुळे हवेमध्ये सुखद गारवा पसरला, तर पंढरपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि यामुळे अनेक भागात झाडं कोसळल्याची घटना घडली असून काही भागात वीज पुरवठा देखील खंडित झाला होता। आता महत्त्वाची बातमी आहे पुणेकरांसाठी। पाणी बचतीसाठी दर गुरुवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। मात्र आता विभागवार पद्धतीनं पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागानं घेतलाय, त्यासाठी वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलेलं आहे।